स्माइल कर स्माइल असा आठ असा कमरेवर 1 2 3 गो। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल। जसा कालचा दिवस खूप जास्त इम्पॉर्टंट होता माझ्यासाठी, तसा आजचा दिवस पूर्ण माझ्या फॅमिलीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। बिकॉज आज येते माझ्या फॅमिलीची दुसरी गाडी आणि दादाची आयुष्यातली पहिली फोर व्हीलर। खूप मोठं म्हणजे कालपासून जे सरप्राईजेस भेटतात ना आई बाबा, तर एकदम जाम खुश आहेत। म्हणजे एवढी खुश मी त्यांना कधीच बघितलं नव्हतं। आणि कालचा ब्लॉग जो एवढा इमोशनल, एवढा भारी, माझा वन ऑफ फेवरेट ब्लॉग होता। आणि मला काल खूप काही काही काय 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 बोलायचं होतं, बट मला ते एक्सप्रेस नाही करता आलं। कुठं मी विसरून गेलो किंवा नंतर आठवलं की असं सांगून बोलायचं होतं, पण ठीक आहे, ते कधीतरी डिस्कस करू। अजून तर खूप काही आपल्या आयुष्यात अजून खूप काय होणार आहे। सो चला, आता मी गाडीसाठी हार बुक केला होता तो घ्यायला चाललो आहे, बिकॉज इथून आम्ही कॅबने जाणार। सो त्याचा आधी तो हार घेऊन येऊ। सो लेट्स गो। आजचा ब्लॉग पण अमेझिंग होणार आहे। आमची पहिली कार पुण्यातली, अशी बाबांची आहे घरी, पण आता पुण्यामध्ये दादाची फर्स्ट एवर कार। आणि सुपर एक्साइटेड, खूप दिवसापासून आम्ही वाट बघत होतो कधी येईल कधी येईल, फायनल तो दिवस आला आहे आणि आज आपली गाडी येते। वाव। सो माझा सोबत सुजल पण याला, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल माझ्या मामाचा पोरगा। हाय 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 असं बोलत नाही तो, बट चलो हार घेऊन येऊ पटकन। हा आपला हार आहे बघा, बनवून ठेवला त्यांनी एक नंबर। दादा आपला जण। चलो फायनली याला घेऊयात आणि लवकर जाऊ, वाट उशीर झाला आपल्याला रेडी। परी उघड का बोला, आवलं का बोला, आवलं वा परीचा, वा किती भारी ड्रेस आहे परी, नीट उभी राहा बेटा, असं कर असं असं कर असं कर ना कर, किती भारी दिसते हो परी। तिथून कोणाला बघत होती तू? अंकलला। अच्छा किशी दे मग अंकलला। आपण कुठे चाललो परी आज, कुठे चाललो? कोणाची गाडी? तुझी गाडी? तुला येते का गाडी चालवता? कशी चालवते तू? अशी? बापरे बाबा अशी? ऑलरेडी माझी हेअर काही सेट होणार नाही, आज इकडे तिकडे हवेने होत आहेत। बाबा, आई, सुजल आणि एक तर परी। मास्क घालू। परी ठीक आहे का आता? मास्क लावला बघ मी। हा हा ठीक आहे। बापरे परीने मास्क लावायला नावाला सांगितलं। सो आई बाबा आणि ते सगळे जात आहेत ओलाने, उबेरने, आणि आम्ही चाललोय सुजला नेहमी ऑटोने। बलतावरीच नंतर मी रिक्षा होत असतो। ठीक आहे। हा पण म्हणजे हा पण एक्सपिरियन्स बरं आहे। चलो आता रिक्षामध्ये भेटतो तुम्हाला। खूप दिवसानंतर ऑटोमध्ये राईड करतोय मी, अमेझिंग एक्सपिरियन्स आहे। म्हणजे खूप दिवस झाले मी ऑटोमध्येच बसलो नव्हतो, आपल्याकडे गाडी आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, कुठे ट्रॅव्हल करायचा टाईमच भेटत नाही। फायनली उतरलो आहे आपण शोरूमला, आलो आहे सर। काका भेटले मला, काका एकदम मस्त। काका कितने साल से हो आप पुणे में? 24 साल हो गए काका। 24 वर्षापासून ऑटो रिक्षा चालवतात। खूप भारी वाटलं त्यांच्यासोबत राईड करून। काका थँक यू सो मच, आपने इच्छे अच्छे से लेके आए। बस आपका आशीर्वाद रहने देना, आज हम नई गाड़ी लेने आए। मैं वीडियोज़ बनाता हूँ, मुझे बहुत अच्छा लगता है लोगों के साथ बात करना, लोगों के साथ मतलब बातें शेयर करना। तो आपका आशीर्वाद रखना कि आगे मैं बहुत अच्छे अच्छे वीडियोज़ लोगों के लिए बनाते रहूँ और लोगों को इंस्पायर करते रहूँ, है ना। चलो थँक्यू। सो हॅपी दिवाळी आपको काका, थँक्यू। चलो आपण जाऊयात आता, तिथं 2-3 लोक आलेत आपले आणि दादा वहिनी मागून येतात। पोचलो शोरूमला, दादा वहिनी हे लोक अजून पोचले नाही आहेत, आणि त्या काकांना मी एक्स्ट्रा पैसे देऊन दिले। त्यांना म्हटलं हॅपी दिवाळी, खुश होऊन गेले ते एकदम। म्हणजे यार असे बिचारे लोक एवढी मेहनत करतात, त्यांना कोणी ॲप्रिशिएट करतं ना, खूप भारी वाटतं। सर तुम्ही पण अशी कुठली राईड करत असाल, कोणासोबत जात असाल, तर ॲप्रिशिएट करा त्यांचं कामाला आणि त्यांचा मेहनतीला। चलो आता आपण जाऊयात मध्ये। कपडे पडी काय पिते बेटा तू? चहा? चहा नाही, कॉफी दी, कॉफी। परीची मज्जा आहे वो। परी कुठं आला आपण? गाडी घ्यायला। हां, सो आपली गाडी रेडी होते, तोपर्यंत आई आणि हे लोक एकदम चिल मारता येतात। गाडी आहे इथंच कुठंतरी, दिसेल तुम्हाला थोड्या वेळात।
सफारीचा फोटोशूट चालू. वा परी कोणाची गाडी? ही कोणाची गाडी? आमची. माझी म्हणते ती. कोणाची गाडी परी? उतर मग त्यांच्या गाडीवर उतर परी, मारतील ते. तुझी बोल, माझी बोल, माझी तुझी गाडी. कोणाची गाडी? कोणाची? कोणाची? माझी. अंकलची का तुझी? अंकलची का परीची? माझी. अंकलची का परीची? माझी. सगळीकडे कॅमेराच कॅमेरा आहे. इकडे कॅमेरा, इकडे खाली कॅमेरा. परीचा एकदा फोटोशूट चालू होता. विशाल फोटोशूट करत होते. परी परी कशी उभी होती? परी एकदा उभी राहा. परत परी राहा. फोटोसाठी कशी उभी होती दाखव. चल परत काढू आपण. हा परत काढताय. नीट. हा तिथं ठेवून द्या. हा नाही देणार ती बॉटलच देणार. हा हा कशी उभी होती? उभी राहा. हा अरे वा, स्माईल कर, स्माईल. असा आत ठेव, असा कमरेवर. अरे वा, बघा बघा परी, बघा इथे दादा फोटो काढताय. आय हाय हाय. परी तुझे फोटो भारी येतात का अंकलचे? भयंकर रोस्ट करते त्या अंकलला. परी आमची सेलिब्रिटी झाली बघा. आत फोटो सेशन चालू त्यांचं. आत घेऊन गेले तिला आणि तिच्या सोबत फोटो काढतात सगळे. चलो हे लोक चालले आहेत, मी त्या विशाल सोबत जाईल मागे. वाव, फायनली एक नंबर. चलो फायनली की भेटली आहे. गाडी अभी तेरा भाई चलाएगा. अरे ऑटोमॅटिक सगळं ओपन होत आहे. वा गाडी एक नंबर. आता बघू थोडा अजून चालून मग एक्सपिरियन्स येईल. बाकी तर डिसाईड आपणच केली. परीला आता आहे ना शी लागली. दिशी परी काय म्हणत होती? कुठं करायची? हा खाली का नाही करायची? खाली नाही करायची. परी म्हणते इथं खाली नाही करायची, इथं घर नाही आहे, वरती जाऊ आपण घरी तेव्हा करायची. गुड गर्ल. परी काय आहे? गुड गर्ल. हा शाबाश अर्जुन. अर्जुन तिथं खाली आहे आणि त्याला ऐकायला येत नाही. बुवा आहे का बावगे उपर? अरे यार बोलते हो. अरे यार, अरे परेशान मत करो उसको. हाँ? खेल रहा है. हाँ बघा. हाँ यार अर्जुन. हाँ कब आ रहा है ऊपर? छे बजे. परी ने कोणाची चप्पल घालून गेले. इतकी कशी आगाव बेटा तू. दुसऱ्याची चप्पल आहे ती, बघितलं तर आणतील ना आपल्याला. तिची चप्पल एवढी क्यूट. ती चप्पल घालून फिरत होती ते. सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. गाडी घेतल्यानंतर टाईमच नव्हता त्याच्यानंतर. खूप जास्त बिझी होतो, गाडीची कामं हे ते इकडे तिकडे जाणं. सो आता बाबांसोबत मी बाबांना एक टी शर्ट घ्यायला जायचं आहे, आम्हाला कपडे घ्यायला जायचं आहे. सो पटकन ते घेऊन जाऊ आणि इथून त्याच्यानंतर आम्ही जेजुरीला जाणार आहेत. येस, जेजुरीला दर्शनाला आणि गाडीची पूजा पण करायची परत एकदा. सो आम्ही तिथं जाणार आहे. सो चला पटकन जाऊन बाबांसाठी टी शर्ट आणि ते कपडे घेऊन येऊ. चलो बाबा की शॉपिंग डन. आता दादाचा फोन पण येऊन गेला, निघायचं आहे जेजुरीसाठी. सो भेटतो मी तुम्हाला ऑन दी वे. लेट्स गो, नाही तो घरी भेटतो परी जवळ. परी कुठे चाललो बेटा आपण? नाही ना, फिरायला चाललो. इथं जेजुरीला चाललो. जेजुरीला यांना सांग तुम्ही पण चला आमच्या सोबत. आम्ही फिरायला चाललो. मज्जा करू, आईस्क्रीम खाऊ, चॉकलेट खाऊ, अंकलला खाऊ. कसं खाऊ अंकलला? चलो फायनली इथपर्यंत आलोय. कोणाच्या मदतीने कसं काय काय नाही, आपली मित्रमंडळी इथपर्यंत कसं सगळ्या गोष्टी सांगतो. आधी आम्ही दर्शन घेऊन येतो, मग एक्सप्लेन करतो बाकी त्या गोष्टी. मेन एंट्री गेट व्ही आय पी दर्शनसाठी.
बाकीच्यांसाठी इकडून आहे आणि व्ही आय पीसाठी इकडून आहे. जेजुरी गाव कसं दिसतं वरतून. या तलावाची पण काहीतरी हिस्ट्री असेल पण आपल्याला माहिती नाही, बट ठीक आहे. आणि हे मंदिर वरती येऊन गेलो आहे मी खाली गाडीजवळ. ॲक्च्युली मी काल तिथं मंदिरातच ब्लॉग शूट करणार होतो, जो पार्ट मी सांगितला की कसं काय दर्शन, कुठले मित्र काय, एवढा इझिली कसं काय दर्शन झालं आणि वरपर्यंत गाडी कसं काय गेली, सगळ्या गोष्टी मला डिस्कस करायचं होतं. बट काय झालं, जेव्हा आम्ही खाली उतरलो त्याच्यानंतर कार मी चालवायला लागलो आणि एका ट्रॅफिकमध्ये अडकलो. लिटरली 3 ते 4 तास आम्ही त्या ट्रॅफिकमध्ये अडकलो. आईची तब्येत इतकी भयंकर डाऊन झाल्या बसून बसून. ॲक्च्युली मागं ते 4 लोक बसले होते आणि ते कंबरेला कुठलं असं काहीतरी झालं तर आईला खूप त्रास होत होता. आम्ही एका ठिकाणी थांबलो, 1-2 तास जरा आराम केला आणि भरपूरशा गोष्टी झाल्या. सो यस, हे सांगायचं होतं की जे मित्र आहेत माझे, बबनदादा माहिती असेल, बबनदादाचे मित्र म्हणजे आमचे कॉमन मित्र, त्यांचे कोणीतरी मामा का कोणी नातेवाईक होते त्यांना कॉल केला आणि त्यांनी इतकं हेल्प केली आम्हाला गाडीवरती नेण्यापासून तर व्ही आय पी दर्शनपासून. म्हणजे थँक्यू सो मच जय आणि रोहिदास काका, जर तुम्ही बघत असाल तर थँक्यू सो मच, खूप जास्त मदत झाली तुमची. बिकॉज आईला कसं आहे ना, खूप साऱ्या स्टेट्स आहेत तिथं आणि आईला पायाचा त्रास आहे म्हणून चढायला खूप त्रास होतो. तर आम्ही वरपर्यंत गाडी घेऊन गेलो आणि तिथून एकदम जवळच होतं, म्हणजे 10-20 पायऱ्या चढलो आणि लगेच आमचं दर्शन पण लगेच झालं. संडे होता, इतकी जास्त गर्दी होती. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल, जेजुरीला जायचं असेल तर प्लीज वीकेंडला अजिबात जाऊ नका, अजिबात नाही. पहिली गोष्ट म्हणजे ट्रॅफिक, दुसरी गोष्ट म्हणजे गर्दी भयंकर. जायचं असेल वीकडेजमध्ये जा, आरामात दर्शन होतं, मजा येते खूप आणि आम्हाला पण मजा आली. आणि थँक्यू सो मच फॉर 30K, 30,000 सबस्क्रायबर डन, वाव. सो यस, भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल डू लाईक शेअर सबस्क्राईब आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जा. यस, भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय, टेक केअर. भेटते का बाई, बाहेर जायचे, पाणी प्यायचे, शिंबड्या आलाय.